येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथील 60 भाविक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी पंढरपूरला रवाना झाले. मंगळवार 18 जून रोजी सकाळी 9 वाजता निर्जला एकादशीच्या पवित्र दिनी येवला पिंपळगाव लेपेथील भाविक भक्तगण अखंड हरिणाम सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी येवला परिवहन मंडळाच्या बसमध्ये 60 पैकी 40 भाविक हे पंढरपूरकडे रवाना झाले तर 20 भाविक हे स्वतःच्या स्वखर्चाने पंढरपूरला पोहोचणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हरिभक्त परायण देविदास महाराज ढोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे गेल्या 4 वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह उत्साहात पार पडतोय. यावर्षीचा देखील अखंड हरिणाम सप्ताह असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यासाठी मुंबई, सांगली, अकोला, त्र्यंबकेश्वर, डोंबिवली, करमाळा, नांदगाव, येवला, निफाड, कोपरगाव, मालेगाव, वैजापूर, नाशिक येथील भाविक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. पंढरपूर नगरीतील सप्ताह काळात रोज काकडा, भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ तसेच रोज रात्री हरिनाम कीर्तन होणार आहे. या भव्य सप्ताहाच्या काळात अनेक भाविकांकडून श्रमदान, अन्नदान, वस्त्रदान होणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूरला निर्जला एकादशीच्या पर्व काळावर विठ्ठल रुक्माईच्या दरबारात होणाऱ्या भव्य सप्ताहास असंख्य भाविक उपस्थित राहणार आहे. पिंपळगाव लेपेथील भाविकांना बसमध्ये बसून देण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला.